नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एन टी म्हात्रे सर, अहोप्र संस्था लोअर परेल मुंबई 11। आज आपल्याला या ठिकाणी फेब्रुवारी 2021 ला जो क्वेश्चन आला होता, क्वेश्चन नंबर 3, तो सॉल्व करायचा आहे। क्वेश्चन बघूया। ड्रॉ द पेंटॅगॉन आउटसाइड ए सर्कल ऑफ डायमीटर 50 मिलीमीटर। आयटा एक्झाम फेब्रुवारी 2021, 10 मार्क्स। काय सांगितलंय? ड्रॉ पेंटॅगॉन आउटसाइड ए सर्कल ऑफ डायमीटर 50 मिलीमीटर, म्हणजे 50 मिलीमीटर डायमीटरच्या सर्कलच्या बाहेरून आपल्याला रेग्युलर पेंटॅगॉन ड्रॉ करायचं आहे। आता पेंटॅगॉन म्हणजे काय बघा, या ठिकाणी ज्या आकृतीला 5 बाजू आणि 5 कोन असतात त्याला पेंटॅगॉन असे म्हणतात। या ठिकाणी मी तुम्हाला पेंटॅगॉन दाखवलेला आहे, त्याला बघा, बाजू बघा, 1, 2, 3, 4 आहे, 5। रेग्युलर पेंटॅगॉन म्हणजेच काय? ज्या पेंटॅगॉनचे सर्व अँगल, हे जे इंटरनल अँगल्स आहेत, हे समान असतात व सर्व बाजू या सुद्धा समान असतात, त्याला रेग्युलर पेंटॅगॉन असे म्हणतात। असं रेग्युलर पेंटॅगॉन आपल्याला आउटसाइड सर्कल ऑफ डायमीटर 50 मिलीमीटर ड्रॉ करायचंय। कसा ड्रॉ करायचं ते बघूया या ठिकाणी। आता सर्वात प्रथम काय करायचंय, कंपास घ्यायचंय। कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचं इक्वल टू 25 मिलीमीटर। किती घ्यायचंय? कंपास मध्ये डिस्टन्स इक्वल टू 25 मिलीमीटर। 25 का घ्यायचं? तर डायमीटर दिलेला आहे 50, म्हणून रेडियस येईल 25। व्यास 50, त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते, म्हणून त्रिज्या घ्यायची आहे 25 मिलीमीटर। मग 25 मिलीमीटर एवढं अंतर कंपास मध्ये घेऊन पहिले एक फेंट सर्कल ड्रॉ करायचंय। टेक अ डिस्टन्स इक्वल टू 25 mm इन द कंपास अँड देन ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 25 अँड डायमीटर 50 मिलीमीटर। कंपास मध्ये अंतर किती आहे? 25 मिलीमीटर, म्हणजे 25 मिलीमीटर त्रिज्याचं पहिले एक फेंट वर्तुळ काढायचंय। ते वर्तुळ काढून झाल्यानंतर सर्वात प्रथम हा जो सेंटर पॉइंट आहे, या सेंटर पॉइंट मधला एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करा। हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे आडवी रेषा। ही आडवी रेषा ड्रॉ केल्यावर या इथे ठेवायचे आपल्याला प्रोटेक्टर, म्हणजेच कोण मापक, कुठं? सेंटर, ऍट द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणजे जिथं आपण कंपासचा स्टील एंड ठेवला होता त्या ठिकाणी हे असं मी ठेवलेलं आहे कोण मापक, हे जे आहे ना प्रोटेक्टर कोण मापक। आणि इथून इथे 90 पॉइंट प्लॉट करायचा आहे। 90 पॉइंट प्लॉट केल्यावर एक व्हर्टिकल स्ट्रेट लाईन, या अशी समोर व्हर्टिकल स्ट्रेट लाईन म्हणजे उभी रेषा। पहिले काय केलं? 25 वर्तुळ काढलं, मग सेंटर मधनं आडवी रेषा काढली, कोण मापक ठेवलं, 90 पॉइंट उभी रेषा काढली। ही उभ्या रेषा काढून झाल्यावर ही उभ्या रेषा आपण या इथे काढलेली आहे, काय करायचंय? प्रोटेक्टर घ्यायचंय। प्रोटेक्टर म्हणजेच कोण मापक हे असं ठेवणार या ठिकाणी सेंटरवर। हा पॉइंट जो आहे हा सेंटरला ठेवायचा आहे। आणि ही जी स्ट्रेट लाईन आहे, ही जी आपण व्हर्टिकल उभी रेषा काढली ना, उभ्या रेषेला मॅच करून घ्यायची। आणि या उभ्या रेषेपासून 72 अंशावर पॉइंट प्लॉट करायचा। किती? 72 डिग्रीज। इथून इथे किती हा अँगल आहे? 72। या इथे लिहिले मी 72 तुम्हाला दिसण्याकरता। हा अँगल किती आहे? 72 डिग्री, म्हणजे 72 डिग्री। 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि नंतर 2 डॅश, 71 आणि 72। 72 डिग्रीवर पॉइंट प्लॉट करून इथून एक लाईन, ज्या सेंटर आणि 72 पॉइंट जो आहे प्लॉट केलेला आहे तिथून लाईन। मग परत या इथं प्रोटेक्टर ठेवायचा असं, ही जी आता रेषा काढली ना या ठिकाणी, या रेषेवर कोण मापक ठेवा। आणि ह्या रेषेपासून परत 72 डिग्रीवर पॉइंट प्लॉट करायचा आहे। ही जी रेषा आहे आपण आत्ता काढलेली, त्याच्यापासून 72 डिग्रीवर पॉइंट प्लॉट करा। नंतर तो पॉइंटने हा पॉइंट जोडून एक लाईन, किती लाईन झाली बघा, एक ही वर सरळ रेषा होती, नंतर ही एक काढली 72 डिग्री। हा अँगल आहे 72 डिग्री, या लाईन आणि या लाईन मधला अँगल पण किती आहे? तर 72 डिग्री। आता प्रोटेक्टर म्हणजेच कोण मापक या इथं ठेवा सेंटरवर। पुन्हा एकदा जसं आपण डाव्या बाजूला 72 मार्क केलं, तसं उजव्या बाजूला, म्हणजे उभ्या रेषेपासून उजव्या बाजूला 72 डिग्री घ्यायची। इथे असतो 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 71 आणि 72। हा पॉइंट प्लॉट केल्यानंतर इथून अशी लाईन, इथून एक लाईन ड्रॉ केली। पुन्हा एकदा ही जी लाईन ड्रॉ केली त्याच्यावर कोण मापक ठेवा, म्हणजेच प्रोटेक्टर। हा पॉइंट आहे सेंटरला, सेंटर म्हणजे सेंटर ऑफ द सर्कल। सेंटर ऑफ द सर्कल म्हणजे वर्तुळाचा मध्यबिंदू, जिथं आपण ते कंपासचं लोखंडी टोक ठेवलं होतं तो पॉइंट। आणि ह्या रेषेपासून अँगल मार्क करा 72 डिग्रीज। 72 डिग्री मार्क करायचंय, मग हा सेंटर पॉइंट आणि हा जो 72 पॉइंट याच्यामध्ये एक लाईन। इथपर्यंत आलं लक्षात? काय केलं बघा, का पहिले एक आडवी रेषा काढली उभी रेषा, मग कोण मापक ठेवलं हे इथून इथे अँगल घेतला आपण, किती आहे तो 72 डिग्रीज। हा अँगल आपण किती मार्क केलेला आहे? 72 डिग्रीज। मग परत इथं प्रोटेक्टर ठेवला 72 डिग्री,
पुन्हा या रेषेवर प्रोटेक्टर ठेवला 72 डिग्री, परत या लाईनवर प्रोटेक्टर ठेवलं, हा अँगल घेतला आपण 72 डिग्रीज. आता एकूण पाच रेषा आल्या बघा, 1, 2, 3, 4, 5. या पाच रेषांना ज्या ठिकाणी या लाईन्स किंवा रेषा वर्तुळाला इंटरसेक्ट होतात किंवा भेटतात, म्हणजे हा वर्तुळ आहे ना आपलं, या ठिकाणी बघा हे आपलं 25 त्रिज्येचं वर्तुळ आहे. थोडं डार्क करतो तुम्हाला दिसण्याकरता, ड्रॉ करताना फेंट करा. आणि मेन आपल्याला काय ड्रॉ करायचंय तर पेंटॅगॉन, बरोबर. ह्या रेषेला, ही रेषा सर्कलला किंवा सर्कम पर्स ऑफ द सर्कल किंवा त्या परिघाला ज्या ठिकाणी मिळाले तिथं आता ठेवा प्रोटेक्टर. बघा पोझिशन बघा, कोण मापक ठेवलं, या पॉईंट पासून 90 वर पॉईंट प्लॉट करायचा आहे. आणि ही अशी लाईन, ही जी लाईन आता आपण ड्रॉ करतोय, ही लाईन या उभ्या रेषेला 90° आहे, म्हणजेच टँजंट काढली. काय म्हणतात त्याला, टँजंट. त्यानंतर काय आहे का, ही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे, पुन्हा इथं या ठिकाणी हा प्रोटेक्टर ठेवला किंवा कोण मापक कुठे ठेवायचं आहे, तर ही जी इन्क्लाइन लाईन किंवा 72 डिग्रीची लाईन सर्कलला जिथं इंटरसेक्ट झाली तिथं हा पॉईंट ठेवायचा, ओ पॉईंट. आणि मग 90चा पॉईंट प्लॉट करा, मग हा पॉईंट हा पॉईंट जॉईन करा. म्हणजेच काय होईल का, ही जी आपण रेषा आता ड्रॉ करतोय ती या रेषेला परपेंडिक्युलर आहे, बरोबर. इथे एक काढली रेषा, मग काय करा, या इथे ठेवा प्रोटेक्टर, म्हणजेच कोण मापक. ही लाईन आलेली आहे, याचा अँगल किती आहे, 72 डिग्रीज. इथे प्रोटेक्टर ठेवा, कोण मापक 90चा पॉईंट प्लॉट करा, आणि या रेषेला 90° 90° लाईन ड्रॉ करा. या अशी आली इथून इथपर्यंत, बरोबर. तीन लाईन्स तर आपल्या ड्रॉ झाल्यात, बरोबर. ही एक लाईन झाली, ही एक लाईन आणि ही एक लाईन. आता राहिल्या दोन लाईन. आता ही जी लाईन आहे, ही लाईन या लाईन पासून किती अँगलवर आहे, 72 डिग्रीज. हा पण अँगल आहे 72 डिग्रीज. या पॉइंटवर पुन्हा एकदा प्रोटेक्टर ठेवायचंय, 90चा पॉईंट प्लॉट करायचा, आणि या लाईनला 90° किंवा 90° लाईन काढली. आता जी लाईन ड्रॉ करतोय ती या लाईनला परपेंडिक्युलर, म्हणजेच 90° सिमिलरली. लास्ट लाईन, ही लाईन ज्या इथे सर्कलला इंटरसेक्ट होते त्या पॉईंटवर प्रोटेक्टर ठेवा, 90चा पॉईंट प्लॉट करा, आणि या लाईनला आता जी लाईन ड्रॉ करतोय ती 90°. इन शॉर्ट काय केलं का, ज्या आपण 5 लाईन स्टार्टिंगला काढल्या होत्या, 1, 2, 3, 4 and 5, त्याला सगळ्या परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केल्यावर ऑटोमॅटिक पेंटॅगॉन तयार होईल. मग जो पार्ट आहे पेंटॅगॉनचा तो आपल्याला या ठिकाणी डार्क करायचा आहे सिंगल स्ट्रोक डार्क लाईननी. असं हा झाला आपला रेग्युलर पेंटॅगॉन ऑफ आउटसाइड सर्कल ऑफ डायमीटर 50 मिलीमीटर. याला नेम देऊ शकता असं, ए बी सी काय इथे येतो, डी, आणि हा आला ई. वरती टायटल लिहा, 5:4 mm मध्ये पेंटॅगॉन. इथे लिहा आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 3, काय आहे तर पेंटॅगॉन. आता आपण 72 डिग्रीज अँगल का घेतला, तर वर्तुळाचा जो टोटल अँगल आहे तो 360 डिग्री. इथे लिहिले टोटल अँगल ऑफ अ सर्कल इज इक्वल टू 360 डिग्री. मग 360 / 5 आले किती, 72 डिग्री. म्हणून 72 डिग्रीवर लाईन ड्रॉ करायच्या, आणि मग त्या सर्कलला जिथे जिथे छेदल्या किंवा इंटरसेक्ट झाल्या तिथून परपेंडिक्युलर लाईन्स ड्रॉ करून आपण रेग्युलर पेंटॅगॉन या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला समजण्याकरता मी अँगल पण लिहून टाकतो. हे पण आहे 72 डिग्रीज, दोन लाईन मधला अँगल. इथून इथे हा अँगल पण आहे 72, आणि हा पण जो इथून इथे अँगल आहे तो आहे 72 डिग्रीज. 72 × 5 किती होणार आहे, तर 360 डिग्रीज. तर अशा पद्धतीने आउटसाइड अ सर्कल ऑफ डायमीटर 50 मिलीमीटर रेग्युलर पेंटॅगॉन आपण कसा काढायचा ते या ठिकाणी पाहिलेला आहे. तर आजच्यासाठी इथंच थांबूया. धन्यवाद.